हॉटेल मामा सावजी गडचिरोली, मनपसंत चविष्ट आणि स्वस्त फक्त हॉटेल मामा सावजी। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी नाकाबंदी करून 26,51,000 मुद्देमाल जप्त केला आहे। दारू तस्करांनी शकल लढवीत कॅप्सूल कंटेनरमधून अवैध दारूची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलिसांना मिळाली। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात नाकाबंदी करून कॅप्सूल कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरच्या केबिनमध्ये व मागील बाजूस दारूचा साठा आढळून आला। पोलिसांनी 1,81,100 रुपयाची दारू व MH 34M 6950 क्रमांकाचा कॅप्सूल कंटेनर याची अंदाजे किंमत 25 लाख असा एकूण 26,51,100 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। वरोरा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी सुमित सदाशिव अणमुलवार राहणार बल्लारशा याला अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनीत घागे व वरोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, चंद्रपूर।